राजकीय नेते मंडळींनी या अर्थसंकल्पाबाबतच्या आपल्या असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत असणार आहेत. थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये. प्रशांत, आता आज केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जातोय. संपूर्ण कोरोना काळ आणि आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका हे सगळं डोळ्यासमोर ठेवून काय नेमकी शक्यता आहे, या बजेटमध्ये नेमकं काय असेल? महत्त्वाचं म्हणजे आजची प्रक्रिया कशी असेल बजेटची, तेही सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच, आज सकाळी 9 साधारणतः 9 वाजता बजेटच्या कॉपीज घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे दोन्ही MOS ज्याला राज्यमंत्री आहेत फायनान्सचे, ते राष्ट्रपतीकडे जातील. राष्ट्रपती साक्षर घेतल्यानंतर ते पुन्हा 11 वाजता संसदेत पोहोचतील. तिथे संसदेत पोहोचल्यानंतर तिथे ती प्रक्रिया होईल. या दरम्यान एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्या बैठकीदरम्यान त्या बजेटवरती त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब होईल. ही प्रक्रिया सगळ्यात प्रथम असेल आणि त्यानंतर 11 वाजता बजेटला सुरुवात होईल. ही प्रक्रिया आहे. पण सोबतच ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षाचं जर आपण बघितलं तर संपूर्णपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा 2-2 तासाच्या पेक्षा जास्त वेळ कालावधीचा बजेट वाचलेला आहे, त्यामुळे तीच यावेळेस ते त्याच पद्धतीचं बजेट वाटतात का? सोबतच गेल्या अर्थसंकल्पांमध्ये ज्या पद्धतीनं तूट जी जाहीर करण्यात आली होती, ती तूट वाढते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच आधारभूत ज्या ज्याला आपण आधारभूत ढाचा म्हणतो किंवा साधारणतः स्ट्रक्चर म्हणतो, त्यामध्ये किती पैसे निधी तूट निधी दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं गेल्या 3 लाटीमध्ये कोरोनाच्या लाटीमध्ये एकीकडे एक मोठं रस्त्यावरती शाब्दिक युद्ध सुरू होतं शेतकरी विरुद्ध केंद्र सरकार, त्यानंतर केंद्र सरकारने आपले तीनही कायदे ते परत घेतले, त्याला शेतकरी काळे कायदे संबोधतात. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की फक्त कायदे परत घेऊन चालणार नाही, शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यावरती गंभीर्याने विचार करा, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या संदर्भात जर शेतकऱ्यांना काही अतिरिक्त सुविधा द्यायच्या असेल आणि शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर ते उत्पन्न वाढवण्याकरता आणि ज्या पद्धतीनं आर्थिक विकास दर आलेला आहे की 8.5% दरम्यान आगामी आर्थिक वर्षात राहण्याचा अंदाज आहे, अशा वेळी हा अंदाज पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे असंही शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे त्या संदर्भात गुंतवणूकीकडे काय कसं लक्ष दिलं जातं. सोबतच भारताच्या सीमा भाग जे आहे, एकीकडे चीन आहे दुसरीकडे पाकिस्तान आहे, या दोन्ही सीमांभागावरती ज्या पद्धतीने संरक्षणाचा खर्च होतो त्यामध्ये किती वाढ केली जाते, कारण की ज्या पद्धतीने चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत आणि चीनने वारंवार भारतासोबत तुल्यबळ ज्या पद्धतीनं वाद करत असतो आणि त्यानंतर तो आवासून बघतोय की कशा पद्धतीनं भारताची जमीन गिळंकूत करता येईल, त्यामुळे त्या संदर्भात कशा पद्धतीनं केंद्र सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी अतिरिक्त निधी दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे, कारण 2022-23 अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि मी आता देवाची पूजा केलेली आहे आणि आता मंत्रालयामध्ये जात आहे. यामध्ये देवाकडे एकच मागणी केली की भारत देश हा समृद्ध होऊ दे, या भारत देशातील प्रत्येक नागरिक सुखानंदाने चांगलं राहू दे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत देश हा विश्वगुरू बन दे अशी मी देवाला मागणी केली. बजेटबद्दल मी काही बोलणार नाही आहे, कारण बजेट हे 11 वाजता लोकसभेमध्ये सादर होईल, त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर माननीय निर्मला सीतारामनजी बजेट सादर करते, त्यावेळेस सांग करते. बजेट तो सादर करने वाले फायनान्स मिनिस्टर मैं उनके साथ हूँ. हाँ, पूजा तो इसीलिए की है कि भारत ये प्रधानमंत्री मोदी साहब के नेतृत्व में विश्व गुरु बने, भारत समृद्ध बने, इसलिए मैंने पूजा की है. सर, कुछ खास आज मिल पाएगा लोगों को? अगर वो 11 बजे मालूम हो जाएगा, उसके पहले मैं कुछ भी बात नहीं कर सकता. बजट तो गुपित रखना पड़ता है, आपको भी मालूम है और मुझे भी मालूम है. राहुल गांधी कह रहे हैं कि सरकार को बढ़ता हुआ GST का रेवेन्यू दिख रहा है लेकिन लोगों का दर्द नहीं दिखाई दे रहा है,
ये मैं 11 बजे के बाद टिप्पणी करूंगा, अभी कुछ भी नहीं कर सकता। सर, महाविकास आघाडी म्हणते की महाराष्ट्राबद्दल कायम द्वेष केला जातो। महाराष्ट्र विकास आघाडी नेहमीच चुकीचं बोलते, स्वतः काहीच करत नाही आहे, फक्त केंद्राकडे बोट दाखवणं हेच त्यांचं काम आहे। विशेषतः म्हणजे आता वॅक्सिनच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने एक गोष्ट केलेली दाखवावी, पण केंद्र शासनाने केलेल्या 10 गोष्टी मी सांगू शकतो। तर वॅक्सिनसुद्धा आम्ही आमचं वॅक्सिन देऊ, कुठलं वॅक्सिन दिलं त्यांनी? केंद्राने 150 कोटी जनतेसाठी वॅक्सिन दिलेलं आहे, पण महाराष्ट्र विकास आघाडीने काही केलेलं नाही। प्रधानमंत्री मोदी ने कल अपने अभिभाषण में कहा कि वो चाहते हैं कि तमाम दल जो बजट पेश होगा वो इस तरीके से करे कि देश प्रगति करे, तो आपको क्या लगता है सर, बजट इस तरह का होगा कि देश आगे बढ़ेगा, GDP ग्रोथ आगे बढ़ेगी? प्रधानमंत्री माननीय मोदी जी ने अपेक्षा की है कि इस बजट में हर एक दल, सत्ता दल हो या विरोधी पक्ष, सब लोगों ने साथ में मिलकर बजट को सुनना चाहिए, सहकार्य करना चाहिए। चल धन्यवाद। केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांची ही प्रतिक्रिया, मात्र त्यांनी या अर्थसंकल्पाबाबत आत्ता काही बोलण्यास नकार दिलेला आहे। सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प हा लोकसभेमध्ये सादर होईल, त्यानंतर मी यावरती टिप्पणी करू शकतो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी की मोदी के नेतृत्व में ये भारत देश विश्व गुरु बने, ये मैंने मान किया। सर मला एक सांगा फक्त की तुम्ही खासदार झालात आणि त्यानंतर आता मंत्री आहात, काय अनुभव आहे की काय वाटतं की तुम्हाला हा प्रवास जो आहे राजकीय प्रवास पहिल्यांदा तुम्ही अर्थसंकल्प मांडताय? प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी खासदार झालो, देशाचा अर्थ राज्यमंत्री झालो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना भागवत कराड यांची प्रतिक्रिया, मात्र आत्ता मी कोणतीही टिप्पणी यावरती करू शकत नाही। अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये सादर करतील आणि त्यानंतरच मी यावरती बोलू शकतो। त्याआधी त्यांनी पूजा देखील केलेली आहे आणि मग ते आता निघालेले आहेत। त्याआधी त्यांच्या हस्ते पूजा झाली, भारत समृद्ध होण्यासाठी म्हणून मी आज ही पूजा केलेली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची।